विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त संयोजक उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड या ठिकाणी भव्य ऐतिहासिक देवघ्यावेचे भूमिपूजन समारंभ विविध स्तरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महामानवास वंदन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन संपन्न झाला आणि दिवंगत पॅंथर सुनीलभाऊ वाघ यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली. नगरसेवक संतोष साळवे, शरद मोरे, जगदीश पवार, समितीचे अध्यक्ष सनी सुनीलभाऊ वाघ, कार्याध्यक्ष रोहित निर्भवणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजनास सुरुवात केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही तयारी चालू आहे. या तयारीच्या निमित्तानं आलेले सर्व भीमसेनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सनी सुनीलभाऊ वाघ, त्याप्रमाणे कार्याध्यक्ष रोहितजी निर्भवणे, सर्व सहयोग समिती आज या ठिकाणी संपूर्ण देशावर, महाराष्ट्रावर आणि या जिल्ह्यावरती जी काही कोरोनाची बाधा आलेली आहे, परंतु भीम उत्सव हा साजरा झाला पाहिजे, परंतु तो अत्यंत शासनाने जे काही निर्बंध लागू केलेले आहेत त्या निर्बंधाच्या अधीन राहून आम्ही जे ज्या काही उपाययोजना करता येईल त्या पद्धतीने उपाययोजना करून हा भीम उत्सव अत्यंत आनंदामध्ये, एकतेने, शांततेमध्ये आणि कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागतं या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना माझा आदर व माझे वडील दिवंगत पॅंथर सुनीलभाऊ वाघ यांना आठवणीत ठेवून यांना लक्षात करून आज जे सर्व कामं मी जे करतो आहे त्यांना मी माझ्या मनापासून सर्वांना आभार मानतो. आणि आज आपण सर्व उपस्थित झालो, आपण डेकोरेशनचं जे भूमिपूजन होतं ते झाले, आज आपण सर्व एकत्र झालो. आज हे निश्चित एकदम सुरक्षेने, एकदम सुरक्षितनी हा कार्यक्रम पुढे धाकेला एकदम सहजाने. आणि हे सांगायचं मी सगळ्यांना उत्सुक आहे का जयंतीला आम्ही सर्व साजर करणार आहेच, पण सगळे नियम जे जे आम्हाला बंधन राहील, जे जे आम्हाला रूल्स राहील ते सर्व नेमून फॉलो करून आम्ही त्या हिशोबाने सगळी जयंती साजर करणार आहे. या प्रसंगी संयोजक समितीचे संजयजी भालेराव, दिलीप मास्टर दासवाणी, हरीश भडांगे, पवनभाऊ पवार, सुनील कांबळे, विलासराज गायकवाड, समीर भैशेक, भारत निकम, राजाभाऊ वानखेडे, रामबाबा पठारे, कार्याध्यक्ष रोहित निर्भवणे, बाळासाहेब भालेराव, भारत पुजारी, भास्कर नरवडे, विनोद वाघ, प्रसाद जामखेडकर, अमोल खैरे, महिला आघाडीच्या नाझ्याबाई सोनवणे, शांताबाई पगारे, सत्या गाडे, विमलताई तडवी, नैना वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे चारुदत्त भालेराव, प्रवीण बागुल, विलास गांगुर्डे, तसेच कुणाल कांबळे आणि इतर भीमसैनिक उपस्थित होते. प्रवीण कुलदेसह अश्विनीपुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक रोड.